नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुम्हारा सर्वांचे स्वागत है अपने चैनल आज का नवीन वर। तो बघा विद्यार्थी मित्रों, आज का नवीन चर्चा भागामध्ये अपन 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वात मोठी ठिकाणी बातमी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों, 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वात मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर आताच क्लिक करा आणि प्रीमियम आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत कोणतीही नवीन अपडेट मिसून जाणार नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आताच खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करायचे आणि प्रीमियम आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती सर्वांनी क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत संपूर्ण PDF मटेरियल, संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण नवीन अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात आहे। तर खूप सारे विद्यार्थी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन झाले आहेत, जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। आता आपण प्रोपोज जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ठिकाणी प्रोपोजची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा मित्रांनो, लोकमत पेपर अडकली महत्त्वाची बातमी होती, लोकमत पेपरमध्ये आली तर ही बातमी तुम्ही ठिकाणी पाहू शकता। महत्त्वाच्या ठिकाणी बातमी अशी मित्रांनो की सरावाच्या ठिकाणी गोंधळ कायम आहे, तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तोंडावर मित्रांनो या ठिकाणी आल्या आहेत। मात्र 10वी आणि 12वीच्या वर्गांना निबंधातून मित्रांनो ठिकाणी सूट देऊनही ते ऑनलाईन घ्यायचे की ऑफलाईन घ्यायचे याबाबत मित्रांनो शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांमध्ये मित्रांनो प्रचंड गोंधळ आहे। 10वी आणि 12वीच्या वर्गाशी निगडीत उपक्रम सर्व परीक्षा अंतर्गत मूल्यमापन याचा समावेश होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रत्यक्ष बोलवण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना आहेत, अशी प्रतिक्रिया मित्रांनो राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी या ठिकाणी दिली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो सध्या कोरोनाचा जो काही प्रादुर्भाव होतो या ठिकाणी वाढत आहे, त्यामुळे मित्रांनो वर्ग या ठिकाणी ऑफलाईन घ्यायचे की ऑनलाईन घ्यायचे हे या ठिकाणी मित्रांनो कळत नाही आहे। आणि तुम्ही जर बघितलं मित्रांनो तुमचे जे काही मूल्यमापन असणार की मित्रांनो तुमचे जे काही 20 परीक्षा असणार आहे किंवा मित्रांनो जे काही तुमच्या ठिकाणी सराव परीक्षा असतात त्या ठिकाणी मित्रांनो शाळेमध्ये होत असतात, त्यामुळे मित्रांनो विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष शाळेमध्ये बोलवायचं की या ठिकाणी ऑनलाईन घ्यायचं हा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो मुख्याध्यापक या ठिकाणी सतत आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे तुम्ही किती आहेत, तर मित्रांनो 10वीचे जे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात किती मित्रांनो, प्लसमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे 12वीच्या ठिकाणी विद्यार्थी किती आहेत। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती बघू शकते म्हणजे असं की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो शाळा बंद नको, तर या ठिकाणी सांगितलेलं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शाळा बंद ठेवल्याने आम्हाला शिक्षकांना रोज मित्रांनो भेटणे आणि अडचणी सोडवून घेणे शक्य होत नाही, किमान निर्बंधातून मित्रांनो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना वगळावे आणि आवश्यक सूट द्यावी अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे। म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ असा आहे की 10वी आणि 12वीची जे काही वर्ग आहे त्या ठिकाणी चालू ठेवावे असं या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे। आणि महत्त्वाच्या ठिकाणी मागणी पालकांकडून एकच केली जात आहे की 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी अंतर्गत मूल्यांकनाच्या त्या ठिकाणी पास केलं पाहिजे असं या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी म्हणत आहेत। कारण तुम्ही जर बघितलं 10वी आणि 12वीचे जर वर्ग या ठिकाणी ऑफलाईन सुरू राहिले आणि त्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही बघितलं विद्यार्थी या ठिकाणी खूप एकत्र येतील त्यामुळे कोरोनाचा जो काही प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बोर्ड परीक्षा रद्द केल्या पाहिजे असं या ठिकाणी पालकांची मागणी आहे। प्लसमध्ये जर बोर्ड परीक्षा ठिकाणी घ्यायचं ठरलं तर राज्य शिक्षण मंडळाने सांगितलेलं की बोर्ड परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि जर ऑफलाईन घेतले तर त्या ठिकाणी खूप संख्या जवळ येऊ शकते आणि त्यामुळे रुग्णसंख्या वाढू शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी एकच आहे की बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या त्या ठिकाणी पास केलं पाहिजे असं ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो परीक्षांच्या सरावासाठी प्रश्नसंच द्या, म्हणजेच मित्रांनो आमच्यातील अनेकांचा अजून संपूर्ण परीक्षेचा सराव झालेला नाही आहे, अभ्यासक्रम माहीत असला तरी प्रश्न कसे असतील कोणत्या प्रकारचे असतील या संदर्भात खूप गोंधळ आहे, किमान शिक्षण विभागाने आम्हाला महिन्याभरापूर्वी प्रश्नसंच किंवा प्रश्नपेटी पुरवून मदत करावे। तर बघा मित्रांनो तुम्ही ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी वर्गाकडून ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आणि मागणी केली जाते की लवकरात लवकर प्रश्नसंच या ठिकाणी दिली गेली पाहिजे किंवा प्रश्नपेटी दिली गेली पाहिजे जेणेकरून त्यांना या ठिकाणी कळून जाईल की प्रश्न या ठिकाणी कशाप्रकारे येतात आणि कशाप्रकारे या ठिकाणी सराव करायचा आहे। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एकीकडे प्रश्नसंच दिलेल्या नाही आहे आणि एकीकडे रुग्णसंख्या वाढते त्यामुळे बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे की रद्द केली पाहिजे हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा, एकही विनंती चुकता कामा नाही सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे। संपूर्ण बातम्या पण ठिकाणी बघणार आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला आणखी एक महत्त्व सूचना द्यायची, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो अनअकॅडमीतर्फे तुमच्यासाठी मित्रांनो एक महत्त्वाची ऑफर आणली, ती म्हणजे असं मित्रांनो अनअकॅडमी प्रॉडजी टॅलेंट रिवॉर्ड एक्झामिनेशन, म्हणजेच याचा अर्थ असं मित्रांनो की तुमच्याकडून एक एक्झामिनेशन, म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की तुमच्याकडून या ठिकाणी फ्रीमध्ये काही टेस्ट या ठिकाणी घेतले जातील, या टेस्ट जर तुम्ही या ठिकाणी दिल्या तर मित्रांनो अनअकॅडमीतर्फे तुम्हाला या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या टेस्ट या ठिकाणी तुमच्यासाठी बिलकुल मित्रांनो फ्रीमध्ये असणार, तुमच्याकडून कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाही, तुम्हाला फक्त मित्रांनो फ्रीमध्ये टेस्ट द्यायचे आणि जर तुम्ही या ठिकाणी टेस्ट दिले फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चांगले जर मार्क्स मिळाले
तो तुम्हाला अनअकॅडमी तरफे मित्रांनो खूप जास्त अडकिनी मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस दिले जाणार आहे। आता बक्षीस अडकिनी तुम्हाला काय काय मिळणार आहे याची आपण अडकिनी माहिती बघणार आहोत आणि तुम्हाला अडकिनी टेस्ट कसे द्यायचे आणि कोणकोणते विद्यार्थी देऊ शकतात याची थोडक्यात माहिती बघा। तर मित्रांनो ह्या ज्या काही टेस्ट असणार आहे या टेस्ट 7वी 8वी 9वी 10वी 11वी प्लस मित्रांनो 12वी त्यानंतर मित्रांनो IIT JEE नीट सर्व नीटची सर्व या अडकिनी विद्यार्थी मित्रांनो या टेस्ट अडकिनी फ्रीमध्ये देऊ शकता। म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनो काय करायचे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या टेस्टची लिंक दिली आहे त्या लिंकवर तुम्हाला आता क्लिक करायचे आणि अनअकॅडमी ॲपवर जायचे। त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू बटनचं नाव दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि कॅपिटलमध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी एकेन कोड त्या ठिकाणी टाकायचे आहे। एकेन कोड टाकून तुम्हाला ठिकाणी मित्रांनो फ्रीमध्ये ह्या टेस्ट ठिकाणी सुरू करायचे आहे। या टेस्ट दिल्याच्यानंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क जर मिळाले तर तुम्हाला अनअकॅडमीतर्फे बक्षीस दिलं जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एकेन कोड तुम्हाला त्या ठिकाणी वापरणं कंपल्सरी असणार आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी एकेन कोड वापरला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी बक्षीस मिळणार नाही आहे आणि फ्रीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी हे टेस्ट देऊ शकणार नाही आहे। म्हणून सर्वांनी एकेन कोड त्या ठिकाणी वापरणं कंपल्सरी असणार आहे। सर्वांनी आता डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचे आणि अकॅडमी ऍपवर जायचे त्या ठिकाणी इनरोल बटनवरती क्लिक करायचे आणि एकेन कोड त्या ठिकाणी टाकून तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये टेस्ट त्या ठिकाणी सुरू करायचे। आता मित्रांनो ह्या टेस्ट ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे याची तुम्ही थोडक्यात माहिती बघून घ्या। तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे संपूर्ण शेड्यूल असणार आहे। संपूर्ण टाइम टेबल दिले बघा टेस्ट 1 टेस्ट 2 टेस्ट 3 टेस्ट 4 नंतर बघा मित्रांनो संपूर्ण क्लास ठिकाणी दिले तुम्ही बघू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे संपूर्ण शेड्यूल असेल किंवा संपूर्ण तुम्हाला टाइम टेबल जर हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर आम्हाला एक टाइम टेबल हवं आहे। हे टाइम टेबल तुम्हाला मी आपलं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करून देणार आहोत। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे संपूर्ण टाइम टेबल बघू शकता आणि ज्या दिवशी ठिकाणी टेस्ट असतील त्या दिवशी तुम्हाला ठिकाणी टेस्ट त्या ठिकाणी अटेंड करायचे आणि फ्रीमध्ये तुम्हाला मित्रांनो ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे। आता बक्षीस ठिकाणी कशा प्रकारे देणार आहे त्याची थोडक्यात माहिती बघा। तर बघा मित्रांनो अशा तुम्हाला ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे। बक्षीस असतं मित्रांनो मॅकबुक एअर नंतर ॲपलचा आयपॅड आयफोन तुम्हाला तुम्हाला ठिकाणी मिळू शकतो। ॲपलचा आयपॅड तुम्हाला ठिकाणी मिळू शकतो। ॲमेझॉनचं इकोडोर तुम्हाला ठिकाणी मिळू शकतो। प्लस म्हणजे मित्रांनो ॲमेझॉनकडून ठिकाणी भरपूर ठिकाणी तुम्हाला वाउचर्स मिळणार आहे। प्लसमध्ये मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला ठिकाणी 25 लाख रुपयाची ठिकाणी रोख रक्कम दिली जाणार आहे। म्हणजेच याचा अर्थ असं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला एवढे या ठिकाणी मागं या ठिकाणी बक्षीस तुम्हाला दिले जाणार आहे। आणि सर्वात मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे खूप मोठं या ठिकाणी तुम्हाला बक्षीस दिले जाणार आहे। सर्वांनी या टेस्ट ठिकाणी द्यायचे फ्रीमध्ये टेस्ट असणार आहे। टेस्ट दिल्याच्यानंतर तुम्हाला ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तुम्हाला काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचे आणि अकॅडमी ऍपवर जायचं त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी फक्त एनरोल बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो कॅपिटलमध्ये एकेन कोड त्या ठिकाणी टाकायचे आणि फ्रीमध्ये ह्या टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एकेन कोड वापरला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी बक्षीस मिळणार नाही आणि फ्रीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकणार नाही आहे। म्हणून एकेन कोड त्या ठिकाणी तुम्हाला वापरणं कंपल्सरी असणार आहे। आणि सर्वांनी आता डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून त्या ठिकाणी जायचे एकेन कोड टाकून त्या ठिकाणी तुम्हाला ह्या टेस्ट द्यायचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो अनअकॅडमीतर्फे तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची ऑफर आहे ती तुम्हाला ठिकाणी बघायची आहे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑफर अशी की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बोर्ड एक्झाम देणार असाल तर त्यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी अनअकॅडमीतर्फे मित्रांनो काही ठिकाणी महत्त्वाचे टेस्ट या ठिकाणी लॉन्च करण्यात आले आहे। याही टेस्ट मित्रांनो तुमच्यासाठी फ्रीमध्ये असणार आहे। या टेस्टची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। सर्वांनी त्या लिंकवरती आता क्लिक करा अनअकॅडमी ऍपवर जा एनरोल बटनवरती क्लिक करा एकेन कोड टाकून त्या ठिकाणी तुम्ही फ्रीमध्ये या टेस्ट देऊ शकता। तुमच्या बोर्ड एक्झामच्या प्रिपेरेशनसाठी मित्रांनो या टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे। 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो या फ्रीमध्ये असणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक दिवशी या टेस्ट या ठिकाणी घेतली जात असता त्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मित्रांनो या टेस्ट असणार आहे। एव्हरी मित्रांनो एव्हरी डेला प्रत्येक दिवशी म्हणजे मित्रांनो 8 वाजता 9 वाजता 10 वाजता तुम्ही या ठिकाणी टेस्ट देऊ शकता। तुम्हाला ठिकाणी संपूर्ण मित्रांनो ठिकाणी डाऊट तुम्ही या ठिकाणी विचारू शकता आणि फ्रीमध्ये या टेस्ट देऊ शकता। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले सर्वांनी त्या लिंकवरती क्लिक करा आणि अकॅडमी ऍपवर जा आणि फ्रीमध्ये या टेस्ट ठिकाणी द्यायची तुम्हाला आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले सर्वांनी त्या लिंकवरती क्लिक करा एनरोल बटनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी जाऊन एकेन कोड टाकून त्या ठिकाणी तुम्ही फ्रीमध्ये या टेस्ट देऊ शकता। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली।